व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। सर्व थोर व्यक्तींची पुस्तकं आहेत जे महाराष्ट्रामध्ये आज त्या ठिकाणी चालू आहे, ज्याच्यामध्ये सर्व थोर व्यक्तींच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन काही मोठे नेते त्या ठिकाणी बोलत आहेत ते आम्हाला पटत नाही आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी एक त्यांना त्याचं वाचन असावं, ते वाचन केल्यानंतर असे काही शब्द अपशब्द त्या ठिकाणी ते वापरतात ते कुठं होऊ नये या बाबतीतली काळजी त्या ठिकाणी त्यांनी घ्यावी यासाठी आम्ही सर्वजण मिळून तिथं पुस्तकं विधानसभेमध्ये त्या ठिकाणी देत आहोत। तुम्ही तुमच्या पक्षातील देखील नेत्यांना पुस्तकं वाटले, अजितदादांना देखील आता तुम्ही पुस्तक? नाही, शेवटी आमचं हेच म्हणणं आहे की अजितदादा असतील, आम्ही असू, विरोधी पक्षातले असू, भाजप असू, शिंदे गटातले असू, सगळ्यांनाच थोर व्यक्तींचं महत्त्व आणि त्यांचे विचार समजायला लागतील। ह्यात आम्ही भेदभाव कुठं करतोय, आम्ही सगळ्यांनाच त्या ठिकाणी देत आहोत आणि सगळ्यांनीच हे विचार जपले पाहिजे, टिकवले पाहिजे आमच्या आणि पुढच्या पिढीसाठी। सगळ्यांनी विचार जे आहेत ते जपले पाहिजे, टिकवले पाहिजे, जेणेकरून त्याचा पुढच्या पिढीला जो आहे तो उपयोग होऊ शकतो। आणि याचमुळे रोहित पवार जे आहेत ते सर्व आमदारांना सर्व मंत्र्यांना आज थोर पुरुषांची पुस्तकं वाटताना दिसत आहेत। कॅमेरामन रोहित शिगवंत, सुशांत सावन, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।